स्वामी सुमंत नमस्कार मित्रांनो, मोरपंखाचे असे उपाय जे तुम्ही ह्याच्या आधी ऐकले नसतील. मोरपंखाचं आध्यात्मिक महत्त्व इतकं आहे की सांगायला गेलं तर एक तास जाईल. मित्रांनो, मोरपंख हे भगवान श्रीकृष्णाला अतिप्रिय आहेत. त्यांच्या मस्तकावरती मोरपंखच असतं. मित्रांनो, हे मोरपंख जर का तुम्ही तुळशीसोबत बांधून ठेवताय तर तुमच्या मनातली इच्छा पूर्ण होते. जर तुमचा विवाहात अडचणी येतात तर ते कमी होतात, तुमचा विवाह लवकर होतो. मित्रांनो, दुसरी गोष्ट, पैसे अडकले आहेत, पैसे येत नाही आहेत, जर का पैसे एखाद्या व्यक्तीला दिलेले आहेत तो द्यायचं नाव घेत नाही, अशा वेळेस तुम्ही 5 मोरपंख मंगळवारच्या दिवशी, हा उपाय पुरुषांनीच करायचा आहे, हनुमंताच्या मंदिरात जाऊन त्यांच्या हाताचा गंध त्या प्रत्येक मोरपंखाला लावायचा आहे. 5 मोराची पिसं दक्षिणेच्या भिंतीला तुम्हाला सेलोटेपने चिटकवायची आहे. आणि दर दिवशी, रोज जमत असेल तर रोज करा, किंवा अधूनमधून केलं तरी चालेल, त्या 5 मोरपंखाला धूप अगरबत्ती ओवाळायची आहे. तुमचे अडकलेले पैसे पुन्हा येऊ शकतात. तिसरा उपाय तुम्हाला मी सांगतोय, मोरपंख हे तुम्ही कोणत्याही देवीच्या मंदिरामध्ये जाऊन शुक्रवारच्या दिवशी त्यांच्या चरणावरती ठेवायचं आहे. आणि ते मोरपंख दुसऱ्या दिवशी घरामध्ये घेऊन या, आपल्या तिजोरीमध्ये ठेवा. आणि बघा, तुमच्याकडे पैसा टिकत नव्हता तो टिकायला लागतो, घरामध्ये स्थैर्य तर राहते. मित्रांनो, प्रत्येक देवघरामध्ये मोरपंख असलंच पाहिजे, प्रत्येक घरामध्ये मोरपंख असलं पाहिजे. घरामध्ये नकारात्मक ऊर्जा जास्त आहे, भांडणं जास्त होतात, तर मोरपंख घेऊन प्रत्येक घराच्या ठिकाणी असे फिरवा तुम्ही.